एजुकेशन हो, कुकिंग हो या हो सीखना फैशन, हर पल हर वक्त आपके साथ है वंडर वुमन। नमस्कार, मी स्वप्नाली पाठक। वंडर वुमन चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। वेगवेगळ्या प्रकारचे सण झालेत, जसे की राखी, गोकुळाष्टमी, पोळा, गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी, या सगळ्या सणांमध्ये आपण गोडधोड बनवून खाल्ले। दिवाळीत तर आपण दिवाळीत तर पदार्थाची खूप रेलचेल असते, जसे की चिवडा, लाडू, अनारसे, करंजा, चकली, शेव। आता हे पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे, तर त्यासाठीच आज आपण एक झणझणीत आणि चमचमीत अशी रेसिपी बघणार आहोत। आपण कांद्याचा झुणका करतोच, पण आज आपण मिक्स भाज्यांचा झुणका कसा करतात ते बघूया। चला तर मग बघूया मिक्स भाज्यांचा झुणका। इथे मी एक वाटी कांदा घेतलाय बारीक चिरून, सिमला मिरची घेतली आहे एक वाटी बारीक चिरून, पानकोबी घेतली आहे एक वाटी बारीक चिरून, टोमॅटो घेतला एक वाटी बारीक चिरून, आणि सांबार घेतला एक वाटी बारीक चिरून, आणि बेसन घेतलं, लसूणाचे बारीक तुकडे, तिखट, मीठ आणि तेल। आता मी इथे कढई ठेवली आहे, तेल घालूया, तेल हे गरम होऊ द्यायचं। गरम होते आहे, मी याच्यामध्ये मोहरी टाकते आहे, मोहरी चांगली तळतळू द्यायची। मोहरी चांगली फुटत आहे, त्याच्यामध्ये लसणाचे बारीक केलेले तुकडे टाकले, लसणाचे तुकडे थोडे बारीक लाल द्यायचे चांगले, थोडासा लालसर रंग आला लसणाच्या तुकड्यांना। आता त्यामध्ये हळद टाकायची होईल, तिखट, चांगलं पकवून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये कांदा घालायचा, पकवून घ्यायचा कांदा, नंतर टोमॅटो, शिमला मिरच, पानकोबी आणि सांबार। झाकण ठेवायचं आणि थोडी याला वाफ येऊ द्यायची, जर झाकण ठेवायचं आणि याला वाफ येऊ द्यायची थोडी। आणि याला चांगली वाफ आली आहे, आता याला आपण बेसन लावूया। इथे बेसन मी एक बाटी घेतला आहे, पण यात जेवढं बसेल तेवढंच लावायचं आहे। झुणका हा दोन पद्धतीने केला जातो, एक कोरडा झुणका आणि एक आसट झुणका। इथे मी आसट झुणका करते थोडा,
आणि छान परतून घ्यायचं, म्हणजे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला छान वाफ येऊ द्यायची. त्याला छान वाफ आली आहे, मग आपला झुणका तयार आहे. याच्यात मी थोडंसं पाणी सोडलं होतं. आपला झुणका तयार झाला आहे. अशा प्रकारे आपला मिक्स भाज्यांचा झुणका तयार झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि वंडर वुमन या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.